इयत्ता पाचवी, विषय परिसर अभ्यास, भाग एक, धडा तेरावा, अन्न टिकविण्याच्या पद्धती, पदार्थांची साठवण. मुलांनो, आपण आपल्या आहारात विविध प्रकारचे पदार्थ घेत असतो. त्यासाठी गहू, तांदूळ, डाळी, ज्वारी, कडधान्ये यांसारख्या धान्यांची आपल्याला सतत गरज भासते. रोजच्या आहारात ही सर्व धान्ये असतात, परंतु ही धान्ये वर्षभर सतत पिकत नाहीत. यांचे उत्पादन ठराविक हंगामातच आपल्याला मिळत असते. उदाहरणार्थ, गहू हे पीक रब्बी हंगामातच चांगल्या प्रकारे येते, म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये यांची पेरणी करतात, तर फेब्रुवारी मार्चमध्ये यांची काढणी करतात. म्हणजेच ज्या दिवसात थंडी असते त्या कालावधीत गहू हे पीक चांगले येते. हेच गहू वर्षभर पुरवावे लागतात. अशाच प्रकारचा प्रत्येक पिकाचा हंगाम असतो. एका हंगामात आलेलं पीक पुढील हंगामापर्यंत वर्षभर पुरवावं लागतं, म्हणून ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते. विविध अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात. तांदूळ किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात पिकतो. महाराष्ट्रातील कोकण विभागात तांदूळ मोठ्या प्रमाणात होतो. तसेच दूध, दुधाचे पदार्थ म्हणजेच ताक, दही, पनीर, तूप दुग्ध व्यवसाय केंद्रापासून आणि अंडी कुक्कुटपालन केंद्रापासून लोकांना मिळेपर्यंत टिकून राहण्याची सोय करावी लागते. दूध व दुधाचे पदार्थ तसेच अंडी हे पदार्थ नाशिवंत आहेत. हे जास्त दिवस तसेच ठेवले तर खराब होऊन निरुपयोगी ठरतात, म्हणून हे पदार्थ चांगले राहावेत यासाठी सोय करावी लागते. मुलांना तुम्हाला माहीत आहेच की वेगवेगळ्या ऋतुमानानुसार वेगवेगळ्या भाज्या आणि फळे आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. उदाहरणार्थ, उन्हाळा ऋतूत आंबा, कलिंगड, टरबूज, काकडी यांसारखी फळे मिळतात. हिवाळ्यात सीताफळ, पेरू मिळतात. म्हणजेच ऋतूनुसार फळे व भाज्या आपल्याला उपलब्ध होतात. ज्या त्या ऋतूत किंवा हंगामात येणाऱ्या फळांचा स्वादही सर्वोत्तम असतो. एकाच हंगामात विशिष्ट भाज्या व फळे मोठ्या प्रमाणावर पिकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचा खप नसतो. तसेच तो हंगाम संपल्यानंतरही आपल्याला त्या पदार्थांची गरज भासत असते, म्हणून आपण तो वर्षभर टिकविण्याचा प्रयत्न करतो. उन्हाळ्यात घरोघरी अनेक प्रकारचे पापड, कुरड्या, मुरांबे, लोणची, कांदा, मासळी, मसाले इत्यादी चविष्ट पदार्थ प्रक्रिया करून वर्षभरासाठी टिकवून ठेवले जातात, म्हणजे त्यांचा आस्वाद वर्षभर घेता येईल. अलीकडे हे पदार्थ प्रक्रिया करून आपण विकतही घेऊ शकतो. आपल्याला स्वयंपाकघरात अनेक प्रकारच्या वस्तूंची गरज असते. उदाहरणार्थ, तांदूळ, दूध, भाज्या, साखर, डाळी इत्यादी. या वस्तू आणण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा बाजारात जावे लागू नये, म्हणून आपण बरेच दिवसांसाठीचे सामान एकाच वेळी आणून घरात साठवून ठेवतो. दुपारच्या जेवणासाठी तयार केलेले अन्न उरले तर ते संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशीही खाता यावे यासाठीही आपण अन्न टिकविण्याच्या काही पद्धती वापरतो. त्यांचा आपण पुढे अभ्यास करणार आहोत.